आज लेबर डे च्या निमित्तान जी पत्रकार परिषद आम्ही काँग्रेस ऑफिसात दौरल्या त्यांना आमच्या बरोबर एनसीपी पक्षाचे जनरल सेक्रेटरी बाब अविनाश भोसले असा, तसेच गोवा फॉरवर्ड पक्ष जो आमचा अलायन्स पार्टनर असा इंडिया अलायन्सचा, तातूंत जनरल सेक्रेटरी दुर्गादास कामत असा. आणि आज लेबर डे च्या निमित्तानूच ही पत्रकार परिषद स्पेसिफिकली आम्ही लेबर जे इश्यूज असा त्या टॉपिका वयल्यान दौरल्या. आमकां खबर आसतली की नरेंद्र मोदीचे आता हे तिसरे इलेक्शन म्हणजे सेंट्रल इलेक्शन, आणि नरेंद्र मोदी जेन्नाच्यान सत्तेर आयलो 2014 ते आता पर्यंत कंटिन्युअसली फक्त तो डेलिबरेटली जे लेबर लॉज जे असा, जे कामगार कायदे असा, ते कसे डायल्यूट करप हे दिशेन तांचे सरकार बीजेपीचे आणि मोदीचे पुढे सरता. आणि हे लेबर लॉज जे असा, हे लेबर लॉज लेबर्स आणि कामगार जे असा त्यांचे हित राखपा खातीर जे भरपूर स्ट्रगल करून लेबर युनियन्स, ट्रेड युनियन्स आणि भरपूर संघर्ष करून सरकारा बरोबर भिडून जे भरपूर डिस्कशन आणि डेलिबरेशनांचे जे लेबर लॉज इतले वर्षाचे डेव्हलप झाल्या आणि हांगापर्यंत पावल्या, ते लास्ट 10 वर्षा मोदी सरकार सिस्टमॅटिकली डायल्यूट करपाचा प्रयत्न केला. आणि जो अमेंडमेंट हाडले लेबर लॉजान टाइम टू टाइम, ते अमेंडमेंट स्पेसिफिकली एक अजाब दिसता, ते म्हणजे ते अमेंडमेंट असून जाय असले की लेबरांचा इंटरेस्ट भीतर आणि कसो प्रोटेक्ट जातलो, आणि कसे लेबरांचे आणि कामगारांचे हित जपपाक मेळटले. पण हे अमेंडमेंट सगळे असले जे इंडस्ट्रियलिस्ट आणि बिझनेस लॉबी जी असली, जे लोकांकडे लेबर काम करता, म्हणजे ही ओनरांचं प्रोटेक्शना खातीर हे लेबर लॉज अमेंड करण्याचे प्रयत्न झाले. मोदीन म्हाका दिसता 2014 जेव्हा पंतप्रधानांचे तो रेसिंग आयलो आणि पहिले इलेक्शनात गेलो त्यांनाच्या ताणे सदांच आपल्या स्वतःक मजदूर का बेटा म्हणून ऍड्रेस केलो. पण जशी जशी त्याची कारकिर्द आम्ही पहिली ती आमकां कळ्ळें की हो मजदूर का बेटा न्हय, पण हो क्रोनी कॅपिटलिस्ट, जे व्हडले पुंजीपती, व्हडले इंडस्ट्रियलिस्ट, व्हडले बिझनेसमॅन असले, हो ताचो नोकर कसो काम करपाक लागलो, हो लेबराचे हित जपता असताना आमकां खंयच दिसूंक ना. आणि दोनूय टर्मांनी आम्ही ताचे पहिले की ताणे लेबर लॉज जे असा ते डायल्यूट करपाचा प्रयत्न खंय तरी केला. आणि आज जर चुकून ही गजल घडपाची ना, कित्याक देशाच्या जनतेक आज मोदी आणि बीजेपी किती हे कळून चुकला आणि ते एक्सपोजूय झाल्या. पण दर चुकून जर मोदी परत सत्तेर येता आणि बीजेपी सत्तेर येता जाल्यार म्हाका दिसता ताचे फुडें वचून ते डायल्यूट करपाचे लेबर लॉज सोडूनच दी, ते बॉन्डेड लेबर सिस्टम म्हणटा तो परत हाडटले, वेट बिगार ताका म्हणटाले पळय तेच परिस्थिती आज म्हाका दिसता देशान परत हाडपाक आणि ती लिगलायज करपाक ती कायद्याच्या फ्रेमवर्कात बसोवपाचो प्रयत्न हे सरकार करूंक शकता हाजो विचार देशाच्या जनतेन, जे स्पेशली वर्किंग क्लास असा, लेबर क्लास असा, हांच्यानी विचार हे डिरेक्शनात करपाची गरज असा. म्हाका दिसता लोकसभा द कोड ऑफ कोड ऑन वेजीस बील 2019 आणि द कोड ऑन ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन बील 2019 जे असले, जे इंट्रोड्यूस केले पार्लमेंटात, ते म्हाका दिसता 1947 पोस्ट इंडिपेंडन्स फर्स्ट टाइम जो लेबर इंटरेस्ट असा आणि जे कायदे लेबर इंटरेस्ट प्रोटेक्ट करपा खातीर केल्ले असा ते खंय तरी डिसमेंटल करपा खातीर एक सिस्टमॅटिक एफर्ट असलो. त्याचप्रमाणे लेबराचो रायट स्लोली स्लोली म्हणजे सडनली करीत जाल्यार ते हार्श रिएक्शन जातले, सो स्लोली अमेंडमेंट हाडप ताका कायद्याक आणि स्लोली 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 लेबरांचे जे हक्क असा ते खंय तरी डायल्यूट करपाचो तो प्रयत्न असलो. आणि हे तांचे प्रयत्न सेंट्रल ट्रेड युनियनांनी आणि अशी ट्रेड युनियन जी आयडियोलॉजिकली सुद्धा म्हणजे विचारधारेन सुद्धा जी बीजेपीचे टुवर्ड्स लीन करताली, हे असले ट्रेड युनियनांनी सुद्धा ही तांचो मूव असलो तो बीजेपीचो ऑपोज केलो. म्हाका दिसता लेबरांक एक्सप्लॉयट करप आणि सिस्टमान तांकां कसलीच गॅरंटी प्रोवाइड करप ना, हे बीजेपीची आज पर्यंतची पॉलिसी असा. आणि त्या खातीर तांच्यांनी कॉन्ट्रॅक्ट लेबर सिस्टम म्हणून जो एक प्रकार असा ताका भरपूर तांच्यांनी हे दिला, प्रोत्साहन दिला, ताचेर हांव चड उलोवचो ना इन डिटेल, कित्याक ताचेर म्हजे कलिग्स जे आसा ते तुमकां फुडें एक्सप्लेन करतले. म्हाका दिसता असो एक सिस्टम तयार करप की जातून युथ आणि जे वर्कर्स वर लेबरर्स जे असतात तांकां आपले
एम्प्लॉयमेंटाचे कसलीच गॅरंटी नसता. आणि ते म्हाका दिसता वर्करां लिबररूच सोडा, आज तुम्ही सुद्धा जर्नलिस्ट असा, ते सुद्धा कितलेशेच मिडिया हाऊसांनी काम करता असतले. मधलो काळ तुम्ही पळयला असतो कोरोनाच्या काळातले कितलेशे जर्नलिस्टां सुद्धा ले ऑफ केले, इवन नॅशनल मिडियाचे, इंटरनॅशनल मिडियाचे केल्लेच आम्ही पळयले. पण नॅशनल मिडियाचे जी ऑफिसीस इंडियेक असली, व्हडली व्हडली ऑफिसीस, तातून सुद्धा जर्नलिस्ट सुद्धा स्वतःक हेल्पलेस त्या टायमार तांच्यांनी फील केले. कित्याक तांकां कसलोच प्रोटेक्शन नासलो आणि गव्हर्नमेंटान तांकां कसलोच प्रोटेक्शन दिवपाक तयार नासलो. आणि काढून अशी म्हणल्यार सडनली तांकां आनी कांयच होप नासलो, काढले आनी तांकां ले ऑफ केल्ले. तर अशी अनकंट्रोल्ड ले ऑफ परिस्थिती जेन्ना जाता आणि जेन्ना आपले फुडाराचो आपल्याक शाश्वती नसता, काय गॅरंटी नसता, त्यांना म्हाका दिसता एक भयाचे वातावरण हे बीजेपी तयार करता. आणि मागीर जे भुरगे असता, यूथ असता, ते खंय तरी एक आपल्या गव्हर्नमेंट जॉबा खातीर ते डायरेक्शनान वचपाक सुरवात करता. कित्याक ते प्रायव्हेट सेक्टरान तांकां टोटल अनसर्टनिटी दिसता, म्हणून ते सगळे जाण गव्हर्नमेंट जॉबाचे दिशेन वता. आणि मागीर खंय तरी बीजेपीचे जे लिडर्स असा ऑर पॉलिटिशियन्स असतात, ते तांकां थंय एक्सप्लॉयट करपाचो प्रयत्न करता. ताजेरूय इन डिटेल तुमकां तो फुडें एक्सप्लेन करतलो. आणि हे जे हांवें तुमकां सगळ्यो गजाली सांगला आणि लेबर कसे एक्सप्लॉयटेड असा, वर्कफोर्स गोयन इंडियेक आणि गोयन कसो एक्सप्लॉयटेड असा, हे म्हाका दिसता सोशल वेलफेअर स्किमीचे बेनिफिशरीचे आकडे जे वाढत गेल्या हाजे वयल्यान कळटा. कित्याक ते गरीब काँग्रेसीचो नारो सदांच असलो गरिबी हटाव, गरिबी कमी कशी करपाची ती, पण बीजेपीचो नारो असो आसा लोकांक डिपेंडंट करून दवरपाचे. ते सांगता आम्ही 5 किलो तांदूळ बी दिता. आणि सोशल वेलफेअरचे आज जर बेनिफिशरी जर वाढपाक लागल्या, ते डिरेक्टली प्रूव्ह करता की हे देशाची जनता गरिबीचे रेशेचे वयर येवचे सांगून कंटिन्युअसली गरिबीचे रेशेचे सकयल येता. आणि चडशे करून तातूंत वर्किंग क्लास आणि लेबर क्लास असा, विच इज द वर्स्ट अफेक्टेड. काँग्रेसीन जो श्रमिक न्याय म्हणून एक आमच्या मॅनिफेस्टोन बरोच इम्पॉर्टंट मुद्दो असा, तातून सोशल सेक्युरिटी म्हणजे तांकां लाईफ कव्हर, एक्सिडेंट कव्हर, जे वर्किंग क्लास असतले, लेबर क्लास असतले, तांकां इन्शुअर करता. त्याचप्रमाणे अर्बन एम्प्लॉयमेंट गॅरंटी ही कायद्यान केली असलेली तरतूद, ही बेश्टी मोदीची गॅरंटी असची ना, जिका ना गॅरंटी ना वॉरंटी, ही काँग्रेसीची जी असता, हो पार्लमेंटान कायदो करून अर्बन एम्प्लॉयमेंट गॅरंटी म्हणजे सर्टन अर्बन सेक्टरान ताका कायदो करून एम्प्लॉयमेंट दिलो असलो. त्याचप्रमाणे हेल्थ केअर राईट, जो लेबर अनऑर्गनाइज लेबर वर्कफोर्स असता, लेबर सेक्टर असता, तांकां हेल्थ केअर राईट असतलो युनिव्हर्सल हेल्थ केअरच्या अंडर. तसोच मिनिमम वेज जो असा तो 400 रुपया पर डेच्या हातून काँग्रेसीचे न्यायपत्र जे आमचे असा तातून आम्ही एन्श्युअर करतात. त्याचप्रमाणे जॉब सेक्युरिटी इन प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर सुद्धा काँग्रेसीचे न्यायपत्र गॅरंटी दिता. आणि ही काँग्रेसीची गॅरंटी, ही राहुल गांधीची गॅरंटी असा. आणि ती गॅरंटी तुम्ही आज कर्नाटकाच्या राज्यात पळयात, तेलंगणाच्या राज्यात पळयात, ज्यो ज्यो प्रॉमिसी काँग्रेसीनी केल्ल्यो त्यो म्हाका दिसता 100 दिसांच्या भितर डिलिव्हर केल्या. त्यो मागीर फ्री सिलिंडर जावं, बायलांक वन टायम फंड जावं, ऑर पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम जावं, ती गोवा सरकारान बीजेपीच्या हात अशें 3 सिलिंडर प्रॉमीस केल्ले. आणि ते अजून पर्यंत सिलिंडर कोणे पळोवंक ना, आणि ते सिलिंडर खंय भरता ते कोणाक खबर ना, तसली गॅरंटी न्हय. तुम्ही कोणाकूय चेक करा, तुम्ही गुगल करा, आणि काँग्रेसीन तेलंगणा, कर्नाटका, त्याचप्रमाणे आमचे जे जे राज्यांनी सरकार आयले आणि जी जी गॅरंटी काँग्रेस पक्षान राहुल गांधींनी दिली, ती ती त्यांना 100 दिसां भितर डिलिव्हर केली असा, हे तुम्ही स्वतः चेक करू शकता. एकूच गजाल याद करून दिवस सोदता, जेव्हा कोविड झाले आणि 84% हाऊसहोल्ड इंडियेचे जे इन्कम त्यांचा लॉस झाला, असे काळाचे जे बीजेपी केंद्रान बीजेपी सरकार असतात, पण जे राज्य प्रशासनात, जे राज्य सरकार बीजेपीचे अंडर असले, असले 10 राज्य सरकारांनी फॅक्टरीज ऍक्ट 1948, त्याचप्रमाणे लेबर लॉज, एक्झम्पशन फ्रॉम फर्निशिंग ऑफ रिटर्न अँड मेंटेनिंग ऑफ रजिस्टर 1988, हे डायल्यूट करपाचा प्रयत्न केला, ऑर्डिनन्सीस हाडली, रेग्युलेशन हाडली, हे कित्याक केले? असो टायम असलो जेव्हा 84% हाऊसहोल्डांनी आपले नोकऱ्यो घेतल्यो, लोकांच्यो लोकांचे डेलीचो हे घेतले, इन्कम घेतलो, जे डेली वेजीस असले, अशा टायमार लेबरचे आणि वर्करचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करपा सांगून हे कायदे डायल्यूट केले, फक्त इंडस्ट्रियलिस्ट आणि बिझनेसमॅनांक प्रोटेक्ट करपा खातीर. बट बीजेपीक इतली सुद्धा लज नसली की फक्त लेबर ट्रेड युनियन्सांनी हांगा ऑपोज केले, हाचो निषेध केलो, लेबर एक्सपर्ट्सांनी हाचो निषेध केलो, आणि थोडे जे एथिकल बिझनेस हाऊसीस आसा आणि एथिकल थोडे इंडस्ट्रियलिस्ट आसा, तांच्यांनी सुद्धा हे सरकारच्या पॉलिसीचो निषेध केलो. कित्याक ऑल दीस लॉज वर इन व्हायोलेशन ऑफ द लेबर वेलफेअर अँड अगेन्स्ट द इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑफ लेबर लॉज.
म्हाका दिसता आणि आजेराव चड व्हडले उलयना तुमकां इन डिटेल आमचे कलीग एनसीपीचे जनरल सेक्रेटरी अविनाश भोसले बाब सांगतले आणि पुढे मागीर ताजे मागीर दुर्गादास बाब सांगतले. Greetings of the Mayday. Let me correct my colleague. I am Advocate Avinash Bhosle and I was the General Secretary of NCP once upon a time. Right now, I am a Senior Vice President and Chief Spokesperson of NCP. And we being a partner, alliance partner with the Congress, you are well aware, the case of North Goa and South Goa Parliament has gone to Congress and they being at the central state, we are supporting them with. And we have taken a pledge so that both our candidates, North as well as North, we have Advocate Ramakant Kallar, which is a well known personality, and in South we have Captain Viriato. Both are very strong candidates, and we are very much positive of the victory of both the candidates. As we move on, we get the pulses of the people. Now, vis-a-vis today's press conference, it has been totally directed on the welfare of the laborers. And it is real an irony as on today, Amide Pureta, because there were two very important episodes which happened during the Modi regime. One started with the demonetization of currency. That Aksharsha, small time, ek vyavasayik aslele, kiwa je हल्लीपण खल्लीपण म्हणताले असे जे वर्कर असलेले त्यांना अक्षरशः देशोदडी पावले आणि असे हजारांनी लोक मेले या एक पॉलिसी खातीर. आणि त्याच्या नंतर जे कोविड झाले एक वरिष्ठ आले ते एक दोन्ही ऑपॉर्च्युनिटी घेतली कोणी बीजेपी घेतली मोदीने घेतली आणि करोडांनी लिगली पैसे केले लिगली म्हणतात जसे आम्ही लिगली आता इलेक्ट्रो बॉन्ड्स पळयता द फंडिंग तसे हे फंडिंग स्पेसिफिकली कोणाक झाले विथ डिमॉनिटायझेशन त्यांचे आता व्हिडिओ आम्ही पळयता लॉट ऑफ थिंग्स आर सर्फेसिंग हाऊ मच ऑफ मनी इज दिस पीपल हॅव चेंज दोज नोट्स ऑफ 500 रुपीज नोट्स कितले करोडांनी पैसे बीजेपीच्या कॉफरात गेले आणि इंडिव्हिज्युअली बीजेपीच्या लिडरच्या कॉफरात गेले. आणि तसेच कोविडच्या टायमार इवन वेन देर इज अ कॉन्स्टिट्युशनल प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड असा चीफ मिनिस्टर रिलीफ फंड असा विच इज बीन प्रोव्हाइडेड बाय कॉन्स्टिट्युशन आउट ऑफ वे वचून आउट ऑफ बॉक्स वचून प्राईम मिनिस्टर आपलो फोटो लायलो आणि प्राईम मिनिस्टर केअर म्हणून त्याने फंड केलो आणि ही डायरेक्टेड ऑल द गव्हर्नमेंट सेक्टर्स ऑल द पीएसयू सेक्टर ऑल द प्रायव्हेट सेक्टर इंडस्ट्रियल इज एनवोल्वड टू फंड देम फॉर इन द नेम ऑफ कोविड फॉर दिस फंड प्राईम मिनिस्टर केअर फंड. आणि अजून पर्यंत इट इज नॉट बीन स्क्रुटिनाइज वॉज अ ऑडिटर फ्रॉम कंट्रोलर ऑफ अवर कंट्री कसलेच ऑडिट जायना या हिजेन त्याचा कसलोच हिशोब ना. सो अशा परिस्थितीत आणि आता जे तिसरे जे वडले स्कॅम जे केलेले असा ते इलेक्ट्रॉन बॉन्डाचे जे सर्वसामान्य सगळ्या जनतेक खबर असा कोणाक कमी पावले कोणाक मायस पावले ही गोष्ट सगळ्यांचे समोर असा. आता तो इश्यू जो असा हो लेबरच्या संदर्भात कारण एन्टायर जे शिफ्ट जे बीजेपीन केलेले असा इन द इकॉनॉमिक पॉलिसी आणि बीजेपीचे आज जे सरकार कोण चलयता दिसी पडटा एक दोन इंडिव्हिज्युअल दिसी पडटा एक मोदी एज अ प्राईम मिनिस्टर अँड अमित शाह एज अन होम मिनिस्टर. आणि त्याच्या सांगताचे कोण असा कोण इंडस्ट्रियलिस्ट अडानी अंबानी हे जे किंवा जे बाकीचे मोदी बी जे असा किंवा जे आता सर्वे जाऊन पळून गेलेले असा त्यांना लिव्हरेज दिलेले असा की वाट टाकले आणि त्यांना भायर वचपाक अजून पर्यंत त्यांना भितर येणार इंडियन इंडियन हाडूंक शकना असे हे सरकार असा. आणि हे डेलिबरेट झालेले असा लोकांची जी रूट झालेली असा ही डेलिबरेटली केलेली असा. आणि आयच्या दिसात त्या खातीर आमी म्हणूंक सोदता की हे जे सरकार असा हे एंटी लेबरर असा एंटी पुअर असा एंटी किसान असा शेतकऱ्यांक सुद्धा तुम्ही फाटल्या वर्सा पहिल्या एक देड वर्स एज्युकेशन चलताले कितलेशेच लोक मेले ते किसानांनी जे धरणे धरले दिले अंतिम कायदे त्यांना सरकाराक मागीर कंपेअर करचे पडले विथड्रॉ करपा खातीर तशेंच तांच्यांनी जे डायमिशन जे लेबर एक्टान केलेले असा लेबरचो फ्रंट फुडें दवरलो असा एक्च्युली एक लेबर वेलफेअर एक्टान कोण असा एक लेबरर इज इन द फ्रंट गरिबातलो गरीब जो असा त्याका दोन पण त्यो सुविधा त्याका दिन असताना फक्त पुंजपुतीक कसे बेनिफीट जातले हे ते सरकारान पळयले असा हेजो जितलो निषेध करता तितलो कमीच. आणि लोकांक ही जी जाणवाय जावपाक जाय हे सरकार हे लोकांचे सरकार न्हू आणि मोदीकूय आता कळलेले असा म्हणून आता तो गॅरंटी दिवपाक भोंवता
जो मनीस 2014 निवडून आयलो आनी ह्या गोंयच्या धर्तेरूच तो निवडून आयलो, ताका ती लिफ्ट जी मेळ्ळी गोंयान लिफ्ट मेळ्ळी ह्याच मेसेजाक रावणार. ह्याच आमच्या गोंयच्या मुखेलमंत्र्यान त्यांना मनोहर पर्रिकरान त्याका पार्लमेंटरी कॅम्पेन कमिटीचो चेअरमॅन केलो आणि तेन्नाच ती खरी फायट जी झाली. जे ओल्ड गार्ड असलेले अडवाणी सारखे आलेले, मुरली मनोहर जोशी सारखे जे मनीस असलेले, किंवा सुषमा बीन ती जायते जाणांचे काँग्रेस आमचे बीजेपीचे टॉल्स चालवट झालेले, त्यांना कुशीक मारून या मोदी त्या टायमार लिफ्ट मिळली आणि ते जे पीक जे गोयात जे घातले या मनोहर पर्रिकरान ताजे फळ अख्ख्या हिंदुस्थानात सफर करचे पडले. सगळ्यात व्हडलो मेजर जो लेबर सेगमेंट जो एम्प्लॉयमेंट दिता, मोदी त्या सांगा आपण 2 कोटी जाऊन तो 2 कोटी कुशीकूच दोरया एम्प्लॉयमेंटाचे, पण आता कुशीकूच दोरया आमच्या भारत देशात भारताची जी सॉव्हरिनिटी असा, सार्वभौमत्व असा, ती जी आमची गार्ड करता ते आमचे 3 मिलिटरीचे सेगमेंट, जे एक नौदल असा, इन्फंट्री असा आणि आमचे हवाई दल असा, ह्या तिनाय दळांत जे आमकां जे सैनीक लागतात. आमच्या भारत देशात असे गावांचे गाव चड करून महाराष्ट्रात आणि नॉर्थात असे असतात, गावचे गाव तुका सैनिक आमची मिलिटरीन वतात आणि त्यांना अभिमान असतात. पण आज त्या त्या सैनिकाची परिस्थिती किती केल्या, जो सैनिक म्हणून वतालो जे त्याला जवान म्हणून जय जवान लाल बहादूर शास्त्रीन व्हडलो स्लोगन दिलो जय जवान जय किसान, आणि त्याला तो एड म्हणून ह्याच बीजेपीच्या आमचे जे प्राईम मिनिस्टर असलेले अटल आमचं अटल बिहारी वाजपेयी त्याने जय जवान जय किसान आणि त्याला जय विज्ञान म्हणून लायले. आज त्याचे ध्वजेवर उडवलेले असा, किसानाची वाट लायल्या, जवानाची वाट लायल्या, आणि ह्या जवानांक आज किती करून दौरल्या, एक कॉन्ट्रॅक्ट लेबर 4 वर्षांचो, कारण जे गेनफूल एम्प्लॉयर जाता आज तुका ट्रेनिंग दिता फक्त 4 वर्षांनंतर, 4 वर्षांनंतर तुका जातो सेक्युरिटी गार्ड. जे एक जवान आमचा अधिक स्वाभिमान असा, आमचा तो मानदंड असा, त्याका आम्ही खंय दौरता लाईक सेक्युरिटी गार्ड. तो म्हणतात स्टेट तुका जबाबदारी स्टेटीची त्यांना गेनफूल फुडें एम्प्लॉयमेंट दिवपा खातीर आणि त्यांना कसलेच प्रोविजन ना, मस्ट वन टाइम सेटलमेंट यू आर आउट. सो ही परिस्थिती एदो व्हडलो मेसिव्ह सेगमेंट ऑफ गेनफूल एम्प्लॉयमेंट ऑफ मिलिटरी हॅज बीन रिड्यूस टू अ वॉट यू कॉल शिवचे, जसे कोठणकर बाबान म्हटलं बेग बिगारी 4 वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट लेबर करून जवानांक आज ह्या सरकारान दवरलेले असा. सो भारताच्या जनतेक कळपाक जाय ह्या सरकाराची फुडली मोख कशी आसा आणि जाता तितले, म्हणून हे सरकार हल्ला, मोदी हल्ला. आज महाराष्ट्रात तो मॅक्झिमम 48 जे MPs असा ते विजीट करत असा, गोव्यानी परतो येवपाचो असा, हे कित्याक खातीर करता, कारण ते जी जमीन हल्ल्या, जमनीत सकल जी वाळो असा ती हल्ल्या आणि त्याला खबर असा तो पट्टा म्हणून, आणि म्हणूनच कारण तशी जर पळोवंक वचत जाल्यार हांगा तितले व्हडले फाउंडेशन ना, जिथे ज्या ज्या ठिकाणी बीजेपीन सरकारां केली त्यांना डायरेक्ट मँडेट मिळेना, गोंय जर केन्ना मिळणार बाकी देशांचं मिळणार, ही मँडेट त्यांच्यानी आडवाटेन घेतलेली असा. अशा परिस्थितीत आज जेव्हा आम्ही पळयता की हे सरकार एका थर्ड टर्म मेळचे की ना हे जनतेन ठरवपाक जाय, जे गेनफूल एम्प्लॉयमेंट जे असा, अनएम्प्लॉयमेंट जे वाढत दोंगर वाढत चाललेलो असा, मिलिटरीचे सारखे सेगमेंटान जे बेटबिगारी केलेले असा, हेचेर लोकांनी विचार करपाक जाय. आणि 7 तारखेर जो आता फेज वाईज इलेक्शन असा, आमची फुडली जी फेज जी असा 7 तारखेर अलायन्साच्या एका पार्टनराक विन करपाक जाय, ताका मतां घालपाक जाय, अशें राष्ट्रवादी तर्फेन आणि अलायन्सा अपील करता. दुर्गादास सर, म्हाका दुर्गादास सर तुम्हा सगळ्यांनी येवकार बाब सुनेलान आणि तसेच अविनाश बाबान तुमकां केंद्र सरकारच्या पॉलिसीज तसेच अग्निवीर स्कीमा बद्दल सांगले. आता मातसो परता येता, तुमकां याद जातले फाटल्या वेळार जेन्ना विधानसभा सत्र जाल्ले त्या वेळार इंडिया एअरलाइन्सच्या सगळ्या आमदारांनी एक विषय मांडिल्लो, तो म्हणल्यार कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयमेंट, आणि हाजेर एक प्रायव्हेट मेंबर रेझोल्युशन मूव जाल्ले, आणि ते रेझोल्युशनाचे बीजेपीचे MLA बाय डिलारा लोबोय उलयली पावरांत. आता रेझोल्युशन किती आशिल्ले की कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईज जे असतात 10,000 वयर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स आणि वेरियस गव्हर्नमेंट डिपार्टमेंट तसेच कॉर्पोरेशन सरकारचे हांच्या संदर्भात आशिल्ले, आणि मुख्यमंत्र्यांनी त्या वेळार एक
जजमेंट साइड केलो सुप्रीम कोर्टाचो जो फामाद जजमेंट उमा देवी म्हणटा तो आणि करूंक मेळना म्हणून सांगले. आज जर पळोवंक गेल्यार फाटल्या फावटी आमचे रिक्रुटमेंट झाले, पहिली फावटी मोवाळ झालो स्कॅम म्हणून मोवाळ मारले रिक्रुटमेंट कॅन्सल झाले, परते रिक्रुटमेंट झाले आणि ते प्रोसेस कंप्लीट झाले. पण या वेळार तुमकां याद करून दिता टी ए आय टी म्हणून पोस्ट आशिल्ले एप्रॉक्सिमेटली 30 भुरगे 25 इंजिनियर झाले आय टी इंजिनियर झाले एम एस सी आय टी केल्ले भुरगे पीडब्ल्यू डिपार्टमेंटात 10 वर्सां कामां करताले. पण आमकां नव घेता सरकारान एडवर्टायज करून रिक्रुटमेंट केले, तातूंत खुबशे जाण कंडिशना खातीर भायर पडले, परते कोणाची एज जाल्ली, कोण तरी डिप्लोमा आय टी इंजिनियर आशिल्ले थोडे. सो या सगळ्या विषयान सो एकंदरीत जर पळोवंक गेल्यार 10,000 वयर कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉय कित्याक आमकां जॉब प्रोटेक्शन. आज म्हारगाय इन्फ्लेशन म्हणटा तो सगळ्यांत व्हडलो मोठो इशू जाला आनी बीजेपी सरकार म्हणटा की एम्प्लॉयमेंटाच्या बाबतींत तांचे परफॉर्मन्स सामके बरे आसा. एका वटेन सरकार म्हणटा की एम्प्लॉयमेंट बरे आसा, दुसरे वटेन सीएमआयचे फिगर्स येतात वेरी गोंय सगळ्यांत हायस्ट आसा देशांत 3 times द मोर द नॅशनल एव्हरेज ऑन अनएम्प्लॉयमेंट. सो असे असताना सुद्धा सरकार एक पाऊल मारता की कॉन्ट्रॅक्टर जे असतात त्यांना हळूहळू करून भार वी कॅन चूज करतात. तर फर्स्ट आमचा डिमांड असा की जितले 10,000 कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयज असतात ते मागीर गव्हर्नमेंट डिपार्टमेंटाने असू किंवा कॉर्पोरेशनने असू सरकारान आमकां रेगुलरायज करपाक विचार करचो. कारण एक कितलेशे डिपार्टमेंट अशी लोक असे लोक असतात की जे 7 वर्सांक टेकलात आणि जे 15-15 वर्सां झाली 20-20 वर्सां झाली कॉन्ट्रॅक्ट काम करतात आणि त्याच पगारा वेळार मात्र म्हणजे करून पीनंट पगाराचेर असतात. कितलेशे एम्प्लॉईज असतात 10,000 त्यांनी 5 वर्सां सर्व्हिस कंप्लीट केली असतात. म्हणल्यार जॉब सिक्युरिटी ना फाल्यां टी ए आय टीची जी गत झाली त्यांनी 8-10 वर्सां काम केलं तशीच आमची एक एकट्याची गत जातली. आणि 2014 लोकसभे वेळार सरकारान त्या वेळार भारतीय जनता पक्षान स्टेटमेंट केलो की कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयमेंट रेग्युलर करपाक विचार करचो. इलेक्शन जाले ते विसरतात, 17 तेच म्हणले मागीर विसरले. आता आम्ही तांकां याद करून दितात की 10,000 वयर जे गव्हर्नमेंट एम्प्लॉयज आसात ऑर कॉन्ट्रॅक्ट बेजीस वेरियस डिपार्टमेंट्स आमकां फर्स्ट रेग्युलरायज करचो, आमकां जॉब प्रोटेक्शन दिवचे. कारण आमकांय जर सरकारान काडपाक लागले मुखार जाल्यार अनएम्प्लॉयमेंटचो रेशियो आसा वी आर इन 3rd highest 3 times मोर द नॅशनल एव्हरेज. दिस विल दिस कॅन टॅक टच 10 times मोर दॅन द नॅशनल एव्हरेज हो एक जागो. सो एव्हरी टायम इलेक्शन येतना सांगप की ना आम्ही पळयतात आणि उमादेवी जजमेंटाचा आधार घेवप रेग्युलरायज करपाक मेळना. पूण आता आमकां कळून आयला की फाटल्या 1 वर्सान ज्या लोकांनी उडी मारिल्ल्या 8 डिफेक्टरांनी तांच्या कांय समर्थकांक जावचे आमी जावचे न्ही म्हणजे न्ही कोण एम्प्लॉयमेंटाक लागला तेचे कामां जावची इतलेशे लोकांचे रेग्युलरायजेशन जालां फाटल्या 1 वर्सान भितरल्यान दिसत. हाजो डिटेल जे आमी फुडल्या येणाऱ्या विधानसभेन आमचे अध्यक्ष लोकांनी जनते मुखार दवरतले जेन्ना पर्सनल डिमांड येतलो जेन्ना पर्सनल डिपार्टमेंट. सो वी कॅन चूज करनाकात कोण तरी फुटून येता पूण तांच्या समर्थकांक रेग्युलरायज करप आणि बाकीचे जेन्ना नॉर्मल लोक नॉर्मल डिपार्टमेंटला कॉन्ट्रॅक्ट लेबर जेन्ना किंवा एम्प्लॉईज लेटरां करता डिपार्टमेंटाक मेमोरेंडम दिता तर तांकां मागीर उमादेवी जजमेंट दिवन रिजेक्ट करप. सो हो भेदभाव करनाकात करता जाल्यार सगळे 10,000 सगळ्या पक्षाचे समर्थक आसतले जावनी रेग्युलरायज जावनी तांची पोटां लागून जी फॅमिली आहा इन्फ्लेशन खंय पावलां. सो आमचो इतलो डिमांड आहा सिंपल व्हडलें रॉकेट सायन्स ना की आमचो डिमांड आहा इंडिया एलायन्सचो की आमकां रेग्युलरायज करपाक सरकारान विचार करचो आनी एक पॉलिसी हाडची. जर सरकार म्हणटा की उमादेवी जजमेंटान जाल्यार एकूय सरकारान सांगचे फाटल्या 1 वर्सान कितलो जाणांक रेग्युलरायज केला जाल्यार ते खंयचे बेजाचेर केले आनी त्या बेजाचेर बाकी सगळ्यांक रेग्युलरायज करचे. डोंट डू पीक एन चूज. आणि हा जो हे जे विषय आहे येणाऱ्या विधानसभेत आमचे अध्यक्ष तसेच बाकीचे जे इंडिया एलायन्सचे मेंबर आहे विधानसभेत काढतले निश्चित असा आणि आम्ही याच्यावर फॉलोअप करतो. कारण हे जर न्याय दिवक शकना कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयजांक मुखार तांकां न्याय कसो दिवप हे आमचे लिडर सिनियर लिडर जे आसा ते समर्थ आसा वाट काढून तांकां आमी न्याय दिवपाचो पूर्णपणे प्रयत्न करतो. आणि आमची मुख्यमंत्री प्रमोद सावंताक एक ओपन चॅलेंज आसा
तो खूप काणयो सांगता त्या दिसांनी आम्ही ऐकला लोबोई बरो शिकला आणि बऱ्यो भाषणा उठतालो. लास्ट 10 वर्सांनी नरेंद्र मोदी आणि बीजेपी लेबरा खातीर किती केला ते त्यांच्यानी सांगचे. आणि जर त्यांच्यानी किती केला जाल्यार लेबर युनियन्स बीजेपीच्या विरोधात किद्याक असा ते त्यांच्यानी सांगचे. गरिबांक मिडल क्लास मनीस गरीब किद्याक झालो हाजेर उत्तर दिवचे. गरीब मनीस असलो तो सामको भिकेक पडलो हाजेर उत्तर दिवचे. आणि जो एक सर्वसामान्य बिझनेसमॅन असलो ताजो फ्रेंड अदानी हो जगातलो नंबर 1 श्रीमंत मनीस कसो झालो हाजेरूय ताणें उत्तर दिवचे. ही आमची चॅलेंज आसा बीजेपी. लेबर युनियन आसा त्यांच्यानी मध्ये एक आंदोलन केले की लेबर कॉन्ट्रॅक्ट घेतात ते त्यांचे बंद उडवपाचे. पण त्यांचे काय ते आंदोलन सक्सेसफुल जाऊन आणि सरकारने त्यांचे काय ऐकून तुमचे जे किती असतात म्हणजे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम बंद उडवपाचं गव्हर्नमेंट डिपार्टमेंटान जे त्यांनी आंदोलन केलं क्रिस्टोफर मोर्थेगरांनी असतात. सो तुमचे किती म्हणणे असतात? पळा सिम्पल आमचं एकूण डिमांड आहे की जे पर्यंत आता जे एक्झिस्टिंग असत जे काल हा म्हणतात कोट लाखच्या पैसे सुद्धा घेतलं पण ओके 5 वर्सां कन्सिडर जेव्हा करता तर 5 वर्सां वरच कन्सिडर करून जाय. 5 वर्सां वर जर झाला आमचा डिमांड सिंपल हा 5 वर्सां वर जर गव्हर्नमेंटान झाला 20-20 वर्सां झाल्या 15 वर्सां झाल्या 12 वर्सां झाल्या 17 वर्सां कितल्याशे रिपोर्ट हा आमच्याकडे एलिक्यू रिप्लाय हा आम्ही ओगी उलयना हे आमकां रेगुलरायज करचे कारण फाल्यां जर ते रस्त्यावर पडले तर अख्खी फॅमिली रस्त्यावर येतली. आणि बीकॅन चूज करनाकर आमकां क्लिअर रिपोर्ट आहा की जे 8 जण फुटल्यात त्यांच्या खुबशा समर्थकांक खुबशा डिपार्टमेंटात रेगुलरायज झाल्या. आता जे डिटेल्स आम्ही फुडल्या सेशनात दोरतो तुमचे मुखार आमचे सिनियर लिडर दोरतले. गव्हर्नमेंटान ह्युमॅनिटेरियन एप्रोच घेऊची गरज असा कित्याक पळय दुर्गादास बाबांनी सांगला तसे 5 वर्सां वयर झाले पण 10 वर्सां 15 वर्सां जर कॉन्ट्रॅक्टाक एका डिपार्टमेंटान कामाक लागत तो एक यंग असताना आपण खूप कॉन्ट्रॅक्टाक कामाक लागता. आणि जर 15 वर्सां जर त्याला काढून उडय तो 40-42 वर्सांचे त्याला कोण कामाक दोरतलो हाजो विचार करा न्ही. ताजे कडेन आंगात त्यांना तितके शक्ती नसता. कोण एम्प्लॉयरूय ताका एम्प्लॉय करपाक वचो ना कित्याक कोणाक 42 वर्सांचो नवो एम्प्लॉयी आपल्या कंपनीन ताका हाडटलो असा ट्रेन केन्ना करतलो हो परिस्थिती निर्माण जाता. तर जेन्ना सरकार 5 वर्सां 10 वर्सां 15 वर्सां एक आमचे गोयचे यंग जनरेशनाचे भुरग्यां कडल्यान जर कॉन्ट्रॅक्टाचेर काम करून घेता जाल्यार म्हाका दिसता सरकाराचो तो हेच आसपाक जाय प्रिंसिपल आसूंक जाय आनी सरकाराक दिसूंक जाय युनिटेरियन ग्राउंडार की येस हांकां एबझॉर्ब करून घेवपाक जाय म्हणून. हातून आनी कसलेच डबल ताका सायड आनी आसपाक कोता येना की हय घेवपाचें काय ना काय म्हणून. कित्याक ते मनशाचे वय जावन गेल्ले आसता ही नवो एम्प्लॉयमेंट मेळपाक. मोदीची गॅरंटी म्हणटा जाल्यार लेबरची गॅरंटी हातून पासून काय उलोवपाची काय जावंक ना तुम्ही कसे पळयता? ना मोदीची गॅरंटी म्हणटा लोकांक सगळ्यांक खबर आहा न्ही. 2014 ताणें 15 लाखांची गॅरंटी दिल्ली. आता तो ते मोदीची गॅरंटीची वॉरंटी सोंपल्या आणि ती वॉरंटी सोंपलेल्या गॅरंटीची तो नवी गॅरंटी दिता. आता आता कोणाक घेवपाक जाय ते घ्या. तुम्ही सपोज आता मोबायल सुद्धा जर विकते घेतले जाल्यार ताका एक बाबा 6 महिन्याची काय 1 वर्साची वॉरंटी गॅरंटी गॅरंटी वॉरंटी आसता जनरली ते पळोवन घेता. पण हाजी 10 वर्सां आली सोपून गॅरंटी सोंपलेल्या गॅरंटीची तो नवी गॅरंटी दिता. आता म्हणल्यार कितें आनी काय इंडिया अलायन्स जर सत्तेर सेंट्रल लिडरशिपान आणि इंडिया अलायन्साचे जे केंद्रीय जे लिडरशीप असा त्यांच्यानी हे गजालीचेर एक क्लिअर स्टँड घेतला सगळ्यांनी युनायटेडली की इंडियन आर्म फोर्सीसाचो जो पहिली भाषेन रिस्पेक्ट असलो आणि जो हॉनर तो मेंटेन करपाक जाय एक सोल्जर म्हणून तो डेफिनेटली मेंटेन केलो वतलो एज इट वॉज ऑल दीस इयर्स. तो कॉन्ट्रॅक्ट लेबर सिस्टम करूंक शकना तू इन द आर्म फोर्सीस. आर्म फोर्सीस इज समथींग डिफरंट. इट हॅज टू बी हॉनर्ड अँड इट हॅज इज ओन रिस्पेक्ट अँड ओन प्लेस इन द सोसायटी विच हॅज टू बी मेंटेन्ड एट एव्हरी लेवल. थँक्यू. थँक्यू. रुपेश.